तर मित्रांनो पाणी गडगड करून पूर्ण झालेले आणि आम्हाला मच्छी ह्या राऊंडमध्ये भरीच असे लागलेले आहे. नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही आलो आहोत फिशिंगला. जी कांडल असते ना, तर त्या भारजा नदीच्या खाडीमध्ये आम्ही ती कांडल टाकून फिशिंग करणार आहोत. तर पाहूया आजच्या वेळेमध्ये आम्हाला किती मच्छी मिळते ते. तर मित्रांनो माझं नाव प्रभाकर भांशे आणि माझ्याबरोबर वैभव, आणि तिकडे आतमध्ये कांडल टाकायचे शिगवण बाबा. तर आता पाहूया काय मच्छी मिळते का ते. आणि कांडल टाकून इथून सुरुवात केली आहे आणि तिकडे आता ते बाबा पुढे पुढे नेत आहेत. पाण्याला आता ओटी लागत आहे. आणि मित्रांनो ही आहे भारजा नदीची खाडी. जेव्हा भरती येते ना तेव्हा मच्छी एकदम वरपर्यंत येते. इथं पण लागले इथं. हा लागले. तर मित्रांनो एक छोटीशी मच्छी कांडलमध्ये सापडलेली आहे आणि वैभव आता ती काढत आहे. तर मित्रांनो आता आम्हाला दोन लागले कांडलमध्ये. तर आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जात आहोत, पाहूया तिकडे काय मिळतंय का. हा एक बाट आहे आणि दुसरी काय बोई आहे ना. तर मित्रांनो आता आम्ही पलीकडे जात आहोत. आणि मित्रांनो हा आहे भारजा नदी साईडचा पूर्ण सगळा नजारा. आणि मित्रांनो वरच्या साईडला आमचं गाव आहे जाऊ आहे. तर मित्रांनो आता आम्ही वरच्या साईडला आलोत आणि आता वरच्या साईडला कांडा लावून पाहतोय. आणि आता बाबा ते पुढे कांडल घेऊन जात आहेत आणि वैभव इथे राहिलेले. तर मित्रांनो कांडल असेच टाकून ठेवलेली आहे आणि पाण्याला हलवून मच्छी पकडण्याचा प्रयत्न चालू होणार आहे. आणि कांडल कुठपर्यंत टाकलेली आहे ते इथून इथपर्यंत. ते पाण्याला गडूळ केल्यानंतर एक मच्छी तिथून सटकते आणि आपल्या कांडलमध्ये येऊन फसते. तर मित्रांनो पाणी गडगड करून पूर्ण झालेलं आहे आणि आम्हाला मच्छी ह्या राऊंडमध्ये भरीच असे लागलेले आहे. आता हे बाबा मच्छी काढत आहेत बघा, आपण व्हिडिओमध्ये पाहत असाल मित्रांनो. आणि पूर्ण त्या साईडपर्यंत मच्छी लागलेली आहे. ही जी कांडल आहे ना आमची ती एक बोटीची आहे, त्यामुळे एक किंवा दोन बोटाने एवढा जाडा मासा लागेल. मोठा 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 मासा लागणार नाही, म्हणजे बोया वगैरे असे छोट्या टाईपचे मासे आहेत ना दोन बोटाने एवढे, ते याच्या कांडलमध्ये मच्छी मिळते. पाण्यामध्ये दडलेलं होते की काय? अच्छा दोन आहेत. हो इथे दोन तीन आहेत. मस्त झाडा लागला इथे नाही. जबरदस्त लागले. तर मित्रांनो ह्या झाड्यामध्ये मस्त लागलेले आहेत. भेंडीचं पान झाड आहे ना, भेंडीच्या झाडाखाली आम्हाला मस्त लागलेली आहे मच्छी. हा इथे एक मोठी लागली बघा, इथे एक मोठी आहे. गेली की काय, एक पडली खाली. हम्म,
बरं लागले दोन आहेत इथे इथे काय आणि इथे काय काय दोन आहेत इथे इथे दोन आहेत इथे एक मोठी हा इथे कसा पाणी खाली घेऊन नाही गेला म्हणजे इथे मस्त जाळ टाकायला भेटला तुम्ही मग असं मध्ये मध्ये टाकलं तर पाणी खाली घेऊन जायचं मस्त आयडिया सुरू काढली इथली तर मित्रांनो फायनली आमची मच्छी पकडून झालेली आहे कांडलच्या कांडलमध्ये मच्छी पकडून झालेली आहे आणि आम्ही ही मच्छी पकडलेली आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि या यूट्यूब चॅनल जर या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूला एक छोटंसं घंटीचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले प्राप्त होतील तर मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय